पहाड़ पहाड़ थोड़स फिरत है अपन कहीं नर थोड़ा कहीं तरी खाऊ आ मग घरी जाऊ केक वगैरह बगू अपने भेटला तो दगड़ बगा कश बड्डे की सजा वही तो मिल रही है मेरे को मिल रही है मेरे को मिल रही है तू लेके आई है मेरे को तो ये सब तेरा प्लान था। हाँ, ये गाइस ये क्या बोल रहे पता है क्या ये बोल रहे हैं नीचे सच में वो आगे क्या सब मैं बोली हाँ है लेकिन बहुत अंदर है तो बोलता है लेके चलो ना वाग दिखाने के लिए हम लोग बोले फिर हम तेरे लिए मर के आए क्या बापरे अरे बापरे लड़ाई हो रही है भाई मैटर लफड़ा हो गया चलो बसला आराम करो झाला चला उठा पानी वानी लेके आए पीने के लिए वॉटर खत्म होगा तो ये भी पानी पीने वाला है ये भी भर सकते हैं पैसा बचाएंगे अरे ये फोन इतने सारे फोन आ रहे ना आज मेरे को गाइस ये देखो गुफा है इधर हाँ वागे उसमें मत पागल जल्दी चल निकलना पड़ेगा अपने को इधर से नहीं तो खुशबू सुन के आ जाएगा पास में पता है ना खून की ताजी ताजी खुशबू आती है उसको चल चप्पल काढ़ इधर चला इतना जो आता था मंदिर है अरे मंदिर तो मैं बघितलंच ना कधी क्या बोल रहे दिसत नाही खूप खूप अंधार इतने दोपहर में मैं अंदर के इतना अंधेरा है ना चल क्या बाहर आलो तो अपन हे मंदिरात गेलो होतो कधी गेलो ना आपण दोन्ही वेळेस आलो तेव्हा आज गेलो पहिल्यांदा ते खाली पाणी तिकडे आंघोळ करतात लोक या पाण्यामध्ये सगळे आंघोळ करतात गाईस थंड थंड पाणी आहे वाहत आहे बघा ही खाली आंघोळ करायला पण खाली तिकडून तिकडून उतरावं लागेल तेव्हा तिकडून जातो का करता हूँ तेरा अब्बा पर स्ट्रगल फोटो के लिए उसमें पैर डोबा ना ठंडा ठंडा लगेगा बहुत मस्त लग रहा है अरुण तुझे कर पैर धो दे तू थोड़ा कर तू धो ना तेरा पैर ज्यादा जरूरत है धोने की पानी कुठून येत आहे काय माहिती क्या गाइस इसको बोलते हिल स्टेशन ये प्रेगनेंसी में हिल स्टेशन पे चढ़ रूप पहाड़ों पे अबे इकड़े गल करते करते आई उधर का रास्ता देखो तो इकड़े थाम रास्ता तो इधर का बहुत चीज खतरनाक है आणि इकड़े खाली मी चाललो मी आणि अरुण अरुणला आंघोळ करायची गर्मी मध्ये त्याला आंघोळ करायची सगळे जण करतात तर अरुणला सुद्धा करावतो आंघोळ आंघोळ करतो का हात पाय देतो रे प्रज्ञा तिकडे थांबले बघा हा हॅलो हॅलो चला इकडून ना तिकडून जाड आहे ना मी पकडतो ना तुला अरुणची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खाली उतरलोय बस पाणी पडतं इकडे याच्यात आंघोळ करायची खूप कमी आहे झरना मोठा नाही एवढा पाणी पिते प्रज्ञा तिकडे खूप वरती उघडा झाला भाई रेडी असतो हमेशा ॲडव्हेंचरसाठी माझ्या देखरेखीमध्ये हे स्टंट होत आहेत गाईस मी त्याला थोडंसं आंघोळ करू देणार आणि लगेच घरी जाईल फक्त थंड थंड वाटण्यासाठी नाही पाणी उधर पे भरणे काय शिवलिंगच्या इकडे पाणी भरायचं प्यायचं आरण शेट करा आंघोळ ए यहाँ पे मौजी मौज मजे ही मजे आंघोळ करतो बघा आरण
फुल एन्जॉय घेतो यार गर्मीचा उन्हाळ्याचा. सुट्ट्या तर लागल्या नाहीत अजून, लागणार आहेत. मजा येते त्याला जाम. उद्या परवा सुट्ट्या लागणार आहेत त्याला, त्याच्या आधी त्याला फिरायला घेऊन आलो. मौज हो रे मौज. मी इकडे वाट बघतोय, प्रज्ञा तिकडे वरती वाट बघते. आणि हा बघा एन्जॉय चालू आहे एकट्याचा. थोडा वेळ अजून 5-10 मिनटं त्याला आंघोळ करून देतो. पहिल्यांदा खूप खुश येतो येऊन, पहिल्यांदा आला इकडे. सो आता डायरेक्ट याचं हे झालं की वरती जाऊयात आणि वरतून मग बघू काहीतरी खाऊयात आणि मग घरी जाऊयात. आणि मग मी केक आणायला जाईल. माझा बड्डे आणि मीच केक आणायला जाणार आहे हो, कारण प्रज्ञा जाऊ नाही शकत आणि तिने मला पैसे दिले आहेत केक आणायसाठी. सो मी केक तिची सेविंग्स असते, तिचा गल्लासुद्धा आहे, गल्ला तिने फोडला नाही. सेविंगमधून तिने मला पैसे दिले आहेत केक आणायला की बाबा तू केक आण. मग आता घरी गेल्यावरती मला पुन्हा केक आणायला जायचं आहे. मग केक घेऊन मग तो कट करायचा. मला तसं आवडत नाही केक कट करायला. वहिनी विचारते मजा येते का? हा मजा येते मला. माझी तर इच्छा करते मी पण जाऊ, पण नको कपडे ओले होतील आणि लवकर सुकणार नाही. चिपरे त्यांना तर काही पण बोलते ना आले ना आले. अरुणला कधी स्विमिंग पूलला नेलं नाही मी, पण जालन्यामध्ये स्विमिंग पूलला नेईल नक्की, कारण त्याला पाणी आवडतं खूप. उघडा अरुण. आता मॅडम बघा ना ब्लॉक तुझी. मॅडम छोटीशीच दार आहे त्याच्यात घेतलं छोट्या पोराने आंघोळ करून. चला बस झालं आता, चला जाऊ घरी. रस्ता पण खूप डेंजर आहे. केस हे करते तिकडे बघा, जंगल आहे, घण जंगल आहे. आणि अजून थोडं पुढे गेलं ना तर रस्ता म्हणजे तिकडे सांगितले लागलेले आहेत पोस्टर वगैरे की इकडे पुढे वाघ आहे, परत मोर वगैरे खूप सारे प्राणी आहेत. मागच्या वेळेस म्हणजे जेव्हा मी एकटा गेलेलो, मी आणि माझे अंकल गेलेले, त्यावेळेसचा व्लॉग तुम्ही बघा. हा तो व्लॉग आहे, तो सुद्धा बघा तुम्ही. तेव्हा मी तिकडे खालपर्यंत आम्ही गेलेले, जिकडे पाणी आहे मेन तिकडे खूप खाली गेलेले. तो व्लॉगसुद्धा आहे, जर कोणाला बघायचं असेल तर तिकडे जाऊन बघा नक्की. तर चला आता, भूक थोडीशी लागली, 2 वाजलेत, 2:30 वाजत आहेत, 2 वाजून गेलेत. चला अरुण राव, अरुण शेठ चला. ओ अरुण शेठ चला. अरुण शेठ कसे एन्जॉय करतायत. वा 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 वा, मौज हो रही आज. बड्डे माझा आणि एन्जॉय प्रज्ञा आणि अरुण करतायत आणि मी त्यांना फिरवतोय. काय फायदा आहे बड्डेचा. ठेव रुक 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 अध. अरे म्हणे काय हो बुड्डी, मांग ना विश्वास, मांग मांग ना. तू नीचे गिर गया क्या? मांगा विश बताते नहीं है ना. चल रे आता पानी तो फिर परत खेलो. आता चल ले उसको दुपट्टा दे पहुंचने के लिए. इधर आ. सेन्सर बोर्ड. अरुण माझे कपडे चेंज करतो, त्याने मला आणि प्रज्ञाला तिकडे बघायला सांगितले. मागे कपडे चेंज करतो. प्रज्ञाला सुद्धा तिकडे तोंड करून उभा केलं, त्याने बघू नका म्हणे इकडे वहिने. झालं झालं रे. चल चला आता, चला चल ते शर्ट घाल आणि चल चला आता वरती जावं लागेल परत एकदा. 1 2 3 गो. फिर कैसा काय? चल तू ही, तेरे को बहुत शौक था ना. नहीं एनर्जी डाउन झाली का? आता सांगोळ गेले फ्रेश झाला. चल एवढा शिडा छेड अभी. फायनली काही झालोत वरती. आता चाललोयत काहीतरी खायला, थकलेले चेहरे आहेत आमचे. जेवढं एन्जॉय केलं तेवढं थकलोयत पण. तर आता जाऊयात काहीतरी खाऊयात आणि मग घराच्या दिशेने जाऊयात. परत मला केक सुद्धा आणायला जायचं आहे. माझ्याच बड्डेचा केक मलाच आणायला जायचं आहे. माझ्याच बड्डेचा केक मलाच आणायला जायचं आहे गाईज. तर गाईज आमचा फिरून झालेला आहे. आता आम्ही निघालोय आहे रोलार मधून. अबे किधर जाने काय का खाना खाने? गाइज मेरी वॉच कैसी लगी? दी हुई लग गया. वेरी गुड.
हे शुभारंभ शुभारंभ मंगल वेला आई दयामुख मंदिर दार मध्ये त्याजी बाईला गाइस हे द्यायला चालली होती. त्याजी बसलात तिकडे बघा. त्यांना एक कलिंगड द्यायला गेले. हे घे रे. हे मलकी नाही पाहिजे. अननस पाहिजे. हा हे रुको पकडो. काय बोलती. बाय बाय लोणार. तर गाईज आम्ही बघा किती छान जगावर आलेलो आहे पार्टीसाठी. किती मस्त दिख रहे है ना. ये देखो गाईज किती भारी है. तर मेरे तो हाइट की वजह से दिख भी नहीं रहा. तू दिखा तो. बटली प्रज्ञा आणि खूप छान आहे बसायला. वाव नाइस हॉटेल. हा इधर ये झोपडे में चल. इधर बैठते. कौन सा झूला. टोपी घालना येड आहे. ऊन लागेल घाल. काय रे. काय अरे हट हट. काय नाही करणार कुठं. ओय अटॅक बिटॅक कर ना. बापरे काय विषय आहे. वरती चढायचंय. मस्त आहे खेळायला. छान म्हणले. ऑडियन्स एंगेज करून ठेवण्यासाठी. फुलं वगैरे पण छान आहे. प्रज्ञाला फुल घेतोय. खेळ ना तू. अरे एवढं उन्हात हरून खेळता का कोण बाळा. चल तुला मी दाखवतो कसं खेळतात. किती मजा येईल. चल 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 भूक लागली. जाम चल. अरे उन्हाचे चटके लागतील रे अरुण. चल अरुणने कधी बघितलं नाही सगळं म्हणून तो एवढा एक्साइटेड दिसतोय. चला आता जाऊयात जेवूयात मेनू बघूयात काय आहे खायला आणि मग जेव. चल रे हरवशील ते बघ कुत्र तिकडे. क्या चलो बस अरुण इकडे बस. चल जल्दी जल्दी देख. तुझे जो मंगाना. गाइस माझा अवतार बघा कसा झाला. बाइक पे फिर भी मैंने बांधा हुआ था. मुँह बहुत भारी जगह है गाइस. मुझे बहुत अच्छा लग रहा है इधर पे. मस्त छाव है. देखो झोपड़ी झोपड़ी जैसे मस्त एकदम. तिकडे डाब्या सारखं खाली बसायचं पण होतं पण तिच्या पोटामुळे तिकडे बसू नाही शकत म्हणून इकडे टेबल वरती बसलं. खोपी लावली आहे. झाड आहे. रात्रीला अजून छान वाटत असेल असं मला वाटतं. इकडे आपण ना बर्थडे सेलिब्रेशन वगैरे साठी चांगलं आहे. म्हणजे तर बर्थडे इथे आहे ऐसा बडा. तेरे बर्थडे है ना. आधी मैं थोड़ी ना आ पाऊंगी लेकिन मेरा पेट बहुत बड़ा हो जाएगा तब तक. तो फिर नहीं आने का. मेरा घर पे मनाने का. ओके. बहुत बोर मार रहे हैं. कब से वेट कर रहा हूँ खाना खाने के लिए. भूख लगी. मटन बिरयानी मंगाया है गाइस. पता है क्या ये देखो झरने के नीचे ना आ रहा था. इसको सर्दी लग गई. लग गई ना सर्दी. नाक में शेमबुड़ के शेमड़िया. तर गाइस बर्थडे बॉयला बघा कसं आवडतं. केस खराब झाले टोपीमुळे गाईस. आणि थँक्यू सो मच सर्वांना. पार्ट टू होऊ शकतो कारण बहुतेक हा पार्ट टू होऊ शकतो कारण आपला ब्लॉग खूप मोठा झाला आहे. थँक्यू सो मच. बर्थडे विशेष केले. तुम्ही सगळ्यांनी विश केलं. मला मला सपोर्ट केला. तर गाईस मेरी तरफ से भी थँक्यू सो मच आप सब लोगों को की रोहित को विश किया. वो कब से उदास उदास था. उसको लग रहा था कि उसका बर्थडे वाया जाएगा लेकिन मैं वाया नहीं जाने दूंगी कुछ भी बिकॉज उसको खुश रहने का बहुत ज़्यादा हक है. अरे बुआ क्योंकि वो सबसे स्पेशल पर्सन है इस दुनिया का. सबसे उस जैसा एक उस दुनिया में उस जैसा कोई नहीं हो सकता. वन एंड ओनली वन पीस जो मेरे पास है. गाईस मी सर्वांना रिप्लाय देतोय ज्यांना ज्यांना रिप्लाय नाही भेटले माझ्याकडून. तर मी बघतोय बघा खूप सारे मॅसेज येते इंस्टावरती पण.
आणि याच्यावरती पण याच्यामध्ये तर मी सगळ्यांना एक एक पर्सनली रिप्लाय देतो आहे, सो थँक्यू आणि सॉरी ज्यांना रिप्लाय नाही भेटले त्यांच्यासाठी मनापासून. आणि हां, मी बाईकवर आहे तर मी स्वतःची काळजी पण घेत आहे. माझी मराठी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तू बोल कुछ दोष भाऊला हॅपी बर्थडे बोलला का तू? बोल ना मग आता. दो भाऊ के बीच में डील हुई है. थैंक यू भाई, वेलकम. वेलकम बोले. ये मेरे को बोलता है वही ने मला 14 चा पहाड़ा सिखाओ. मैंने बोला मुझे हिंदी में नहीं आता, मराठी में आता है. मराठी में नहीं आता, इंग्लिश में आता है. इंग्लिश में सिखाऊंगी, चलेगा ना तेरा? तो को अच्छा लगा क्या कि मम्मी की याद आ रही है? मम्मी की याद आ रही है क्या? हाँ बोलता है, देखना. गाइस ये गूंगा नहीं है, ये बोलता है. हाँ आप लोगों को लगेगा ये गूंगा है. हाँ तो नहीं बोल रहा है क्या? ये तो फोन में ही बिजी है गाइस, जाने दो इसको. बर्थडे बॉय आज इसका दिन है तो सब विशेष फोन में ही जा रहे. अरुण जाने कहीं? कहीं जाने? कितना देर है बोल रहा है. पन्नाला चायनीज खायचं होतं गाईज, आणि चायनीज नूडल्स वगैरे इकडे नाही भेटले, मेनूमध्ये आहे पण भेटले नाही आपल्याला. सो प्रज्ञाने मटन बिर्याणी मागवली आहे. ही मटन बिर्याणी आली आहे आणि बाकीची येणार आहे. आणि हिचा मस्त वास तर येतो आहे, काय दिसत तर नाही आहे. ठीक आहे, आपण बघू कशी टेस्ट आहे. ओके आता हे सगळं खाऊयात आणि मग फटफट खूप भूक लागली आणि फोनमध्ये चार्जिंग पण नाही राहिली. खाऊन पटापट जाऊयात घरी. आजीचा फोन आलेला की बाबा कुठे गेलाय तू कधीचा? घरी का नाही आल्या, 4 वाजत आल्यात. सो भेटूयात थोड्याच वेळात गाईस, बाय. कशी रे? चांगली का? चांगली ना? अरे अरे इसका रिएक्शन तो बहुत खराब था. चांगली ना? ओ माय गॉड, अच्छा नहीं है यार. तो अच्छा नहीं बोल रहे फिर रे? तो मंगाने का और कैंसिल करने का वाला सभी फ्री है. खराब है, फिर मत मंगा. अरे यार इतना देख के अपन आए थे इधर पे खाने के. बस अच्छा कोई बात नहीं गाइस, मिर्ची देखो कितने अच्छी रह दी उसने. छोड़ खा लो अभी. फिगर लग तेज द थंडर. सो खाले बिर्याणी आणि चाललो घरी. 4:30 वाजले, खाता खाता खूप उशीर झाला गाइस. आजचे ओरडेल मे बी, पण ठीक आहे. आज वाढदिवस आहे तर आज ओरडणार नाही वाटतं. कलिंगड लेने के लिए आया हम इधर. इधर देखो कलिंगड का खेती, मैंने पहली बार देखा है. किस किसने पहली बार देखी कलिंगड का खेती? मैं आज बहुत चली हूँ गाइस, थक गई बहुत चलते चलते. A few moments later, गाइस जस्ट घर घरी पहुँच ले अपन. फ्रेश वगैरह होंगे तो. आणि आज शुद्ध वाला पाणी भरायचं आहे, थोडंसं पाणी भरतो. मग सुरुवात करूयात, ती केक वगैरे कटिंग करूयात आणि खतम करूयात फॉर्मॅलिटीज. बेटा थोड़ा सा. तो गाइस आता होणार आहे रोहितचा बर्थडे सेलिब्रेशन. तो वो सब जैसे फैमिली मेंबर्स को बुलाने के लिए गया. तो अभी हम लोग स्टार्ट करते. तो सब आए, आरती की थाली भी रेडी है. इधर पे देखो हल्दी कुमकुम हो रहा है. अत्या आए हैं आज. और इधर पे ये और बाबा माए माए का टीका ही ज्यादा चमक रहा है. Happy birthday!
बापरे मेरी हालत ऐसी हो गई है खूब जास्त लंबा ब्लॉग झालेला आहे। इसने बोला मेरा बर्थडे अच्छा नहीं है अच्छा अच्छा कर करके अच्छा गया इसका बर्थडे। चलो गाइस मेरे बर्थडे में तुम्हें कहीं घूमने भी नहीं जा सकती। गाइस बर्थडे इज ओवर, बर्थडे फॉर्मेलिटी इज ओवर, केक कापायची। भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये। व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, लाइक करा, शेअर करा, कमेंट करा विसरू नका आणि सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका गाइस। आणि डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, फॉलो करायला विसरू नका। इंस्टावरती सुद्धा मी सर्वांना रिप्लाय केले ऑलमोस्ट। प्लीज गाइस मुझे गिफ्ट्स भेज दो, ये वाला ज्यांना रिप्लाय नाही देऊ शकलो त्यांना माझ्याकडून खूप सारा सॉरी, आणि ज्यांनी विश केलं त्यांना खूप सारा थँक यू। Love you all, keep supporting. अभी रो देगा ये। Bye bye, मिलते हैं मेरे बर्थडे के व्लॉग में। टाइम आ रहा तेरे बर्थडे तो, हाँ?